भाऊसाहेबांनी विविध क्षेत्रात केलेलं कार्य अतुलनीय आहे. आताच या ठिकाणी काही पुस्तकं मला देण्यात आले, त्यामध्ये विशेषतः जिचा उल्लेख नेहमी केला जातो आणि भारताच्या इतिहासातला मैलाचा दगड ठरलेलं भाऊसाहेबांनी आयोजित केलेलं कृषी प्रदर्शन, की ज्या कृषी प्रदर्शनामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील, ब्रिटनचे त्या ठिकाणी पंतप्रधान असतील, रशियाचे राष्ट्राध्यक्ष असतील, जगभरातल्या सगळ्या प्रमुख देशांच्या नेत्यांनी हजेरी लावली, तारीफ केली आणि त्याबद्दल अतिशय योग्य अशा प्रकारचे विचार मांडले. खर तर त्या काळामध्ये अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन मांडण्याची संकल्पना ही देखील अद्भुत होती आणि 100 एकरावर दिल्लीमध्ये या कृषी प्रदर्शनाने खर तर कृषी क्षेत्रामध्ये भारताचं नवं पाऊल टाकण्याचं काम या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून झालं. कृषी हा विषय आपल्याकरता महत्वाचा होताच, पण त्याला सेंटर स्टेजवर आणून त्याचा मेन अजेंडा तयार करून केवळ कृषी नाही तर कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रामध्ये संशोधन झालं पाहिजे आणि संशोधनात्मक शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, तो आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे आणि देशाच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थेमध्ये त्याचा कडा म्हणून आमच्या शेतकऱ्यांनी काम केलं पाहिजे. या संदर्भातलं अतिशय बहुमोल अशा प्रकारचं काम हे खरं म्हणजे त्या ठिकाणी भाऊसाहेबांच्या माध्यमातून त्या प्रदर्शनीत झालं आणि देशाचे कृषी मंत्री म्हणून जे कार्य खऱ्या अर्थानं भाऊसाहेबांनी केलेलं आहे, मला असं वाटतं की शेवटी पायवा जर मजबूत असेल तरच इमारत उभी राहू शकते आणि देशाच्या संपूर्ण कृषी धोरणामध्ये जे काही मूलगामी अशा प्रकारचे परिणामकारक अशा प्रकारचे निर्णय हे भाऊसाहेबांनी केले. म्हणूनच खऱ्या अर्थानं आज आपण जी काही प्रगती पाहतो ती प्रगती आपल्याला पाहायला मिळते आहे.